आणि आता बातमी आहे संगमनेरमधून. कचरामुक्त शहरासाठी संगमनेर नगर परिषदेनं एक महत्वाचं पाऊल उचललंय. नेमकं काय केलं या नगर परिषदेनं, पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. तुमच्या घरी कचरा गाडी आली नाही, कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराबद्दल तुमची काही तक्रार आहे, तर आता काळजी करण्याची काहीही गरज नाही. संगमनेर नगर परिषदेनं त्यासाठी खास उपाययोजना केली आहे. नगर परिषदेकडून 16 घंटा गाड्यांना GPS ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. नगर परिषदेकडून शहरातल्या 13 वॉर्डचं रूट मॅपिंग करण्यात आलंय. दिलेल्या मार्गावर वेळीच गाड्या जाऊन कचरा गोळा करतायत की नाही, नागरिकांना काय समस्या आहेत, त्यांच्या तक्रारींचं निराकरण होतंय की नाही, ठेकेदारांच्या कामकाजावर लक्ष ठेवणं, तसंच घंटा गाडींचं मूल्यमापन करणं आता नगर परिषदेला सोपं जाणार आहे. संगमनेर शहरातील जी कचरा गोळा करण्याची जी सिस्टीम आहे त्यामध्ये GPS सर्व घंटा गाड्यांवर बसवण्यात आलेले आहे आणि त्यामुळं नागरिकांना एक त्यांची वेळेची बचत होईल, कारण ती घंटा गाडी पूर्ण वेळेवरती घंटा गाडी प्रत्येक ठिकाणी येणार, त्याचा रूट हा ठरलेला असणार, त्याचे प्रत्येक चे बोर्ड हे प्रत्येक प्रभागामध्ये लावलेले असणार आणि त्यानुसार नागरिक अगदी वेळेवर तो कचरा त्या ठिकाणी टाकणार. नगरपालिकेतील जे कचरा व्यवस्थापनाचे कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून दररोज प्रत्येक वॉर्डमध्ये गाडी फिरते, या सगळ्याचं व्यवस्थापन केलं जातं आणि त्यानुसारच आता प्रत्येक गाडीचा रिपोर्ट जनरेट होतो. ती गाडी दिवसभरात किती किलोमीटर फिरली यानुसार त्या वॉर्डमध्ये गेली की नाही या सगळ्याचं मॉनिटरिंग आता पूर्ण नगरपालिका आपल्याकडे करत आहे. संगमनेर नगर परिषदेचा हा उपक्रम नक्की स्तुत्य आहे. इतरही नगर परिषदांनी महापालिकांनी याबद्दल विचार केल्यास नक्कीच गावं शहरं कचरामुक्त होतील. प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, संगमनेर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.